आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे महायुतीचे उमेदवार, भाजपकडून उमेदवारांच्या 13 यादीत राणेंची उमेदवारी जाहीर. विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होणार. शिवसेनेच्या किरण सामंतांकडून माघार, राणेंचं काम करू उदय सामंतांकडून स्पष्ट. मंत्री असूनही नारायण राणेंना लटकवून उमेदवारी मिळाली, विनायक राऊतांची राणेंवर टीका. तर नारायण राणेंना आता तिसऱ्या पराभवाची हॅट्रिक करावी लागणार असाही लघावला टोला. सर्वांच्या उमेदवारी जाहीर झाल्या, पण केंद्रीय मंत्री असून सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी किती लटकवून दिलेली आहे त्यावरूनच त्यांची योग्यता किती आहे ती दिसून आलेली आहे. नारायण राणे यांना तिसऱ्या पराभवाची हॅट्रिक करावी लागेल. उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झालेला नाही, आम्ही आधीपासूनच काम करत होतो, पण विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षात काहीच काम केलं नाही, निलेश राणेंचा निशाणा. या खासदारांबद्दल जी काही नाराजी आहे त्याचा फायदा आम्हाला 1.5 वर्षापासून होतोय, कारण का 10 वर्षापासून या खासदारांनी काहीच केलेलं नाही. म्हणून आम्हाला खात्री आहे 100% आम्ही विनायक राऊतांचं डिपॉझिट पण जप्त करू एवढी आम्हाला खात्री आहे. मुंबई उत्तरच्या बदल्यात सांगली मतदारसंघ द्या, काँग्रेस हा ठाकरे गटाला नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती. विश्वजित भैया, शिवसेनेच्या माणसावर एवढा राग नका करत जाऊ, तुम्ही नसताना आम्ही रामटेक, वर्धा, नागपूरमध्ये जाऊन प्रचार करून आलो. सुषमा अंधारींचा विश्वजित कदमांना भर व्यासपीठावरून टोला. विश्वजित भैया, अहो एवढा रागराग करत जाऊ नका आमच्यावर. शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत, अहो खूप जीवाला जीव देणारी माणसं आहोत आम्ही. अहो तुम्ही नसताना भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, रामटेक, नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय. घरातला सदस्य म्हणून रागवणं हा माझा नैसर्गिक अधिकार, पण माझी निष्ठा ही आधी काँग्रेस पक्षाशी नंतर मवी अशी. सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदमांचं सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर. घरातल्या भिंतींमध्ये कुटुंबातला सदस्य म्हणून चिडणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे. सांगलीचा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता, माझी निष्ठा ही काँग्रेस पक्षाशी आहे आणि तर नंतर महाविकास आघाडीशी आहे, हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. लोकसभा निवडणूक माझ्यासाठी महायुद्ध, हा महायुद्धात मला कोणालाही जखमी करायचं नाही, समाजातील एकी या युद्धात टिकवायची आहे, जनता योग्य तोच निर्णय घेईल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. माझी महायुद्धाची तयारी निवडणुकीची अशी आहे ज्याच्यामध्ये एकही जनता जखमी नाही झाली पाहिजे, कोणाही समुदायाच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे, कोणाही एक नाही सर्व समुदायांना एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझ्यावर, ही माझी भावना. माझ्या जिल्ह्याच्या मातीचे लोक आहेत, ते योग्यच निर्णय घेणार आहेत असा मला विश्वास. बळवंत वानखडेंची लढाई नाचीशी नाही, बाई पडद्यावरची नटी, तुम्हाला खुणावेल, मोहाला बळी पडू नका. नवनीत राणांविषयी बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली. तुम्हाला बाई खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे, तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमाने बोलवेल, पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे. अमरावतीत राऊतांच्या वक्तव्यावरून भाजप महिला पदाधिकारी आक्रमक, काँग्रेसचा नाचा संजा, अमरावतीतील बॅनरवर उल्लेख. नवनीत राणांवर केलेल्या वक्तव्यावरून राऊतांविरोधात आंदोलन.